नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचं अगदी मनापासून आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर फ्रेंड्स, आजचा दिवस आहे बुधवार आणि घड्याळात वाजलेले आहे 7:30। तर आजचा दिवस तुम्हाला एकदम सुखाचा आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर आज आपण रेसिपी बनवत आहोत छोल्याची भाजी, एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने, कारण की भरपूर प्रकारचे छोल्याच्या भाजी बनवले जातात पण आपण एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने बनवत आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही पण सेम अशीच भाजी घरी बनवता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा, आपल्याला एक मॅजिक पोटली बनवून घ्यायची आहे। मॅजिक पोटली म्हणजेच इथे आपण एक साफ कपडा धुवून घेतलेला आहे। कपडा मात्र इथं साफ घ्यायचा आहे, स्वच्छ धुतलेला, आणि त्याच्यामध्ये एक चमचा इतकी आपण चहा पावडर टाकलेली आहे। आता याची अशी घडी घालत घालत एक घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे, जेणेकरून ही सुटली नाही पाहिजे। तर इथे बघा, आपली मॅजिक पोटली तयार झालेली आहे। तर ही साईडला ठेवून देऊया। आता इथे आपण छोले घेतलेले आहेत, तर हे छोले मी 6 ते 7 तास भिजवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे। तर मी इथे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ असे। आता कुकर घ्यायचा एक, तर इथे बघा कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये हे छोले आपण टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जेवढं पाणी लागतं आहे आपल्याला छोले शिजण्यासाठी तेवढं मी याच्यात टाकून घेतलेलं आहे। मी 1.5 तांब्या इतकं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ, तर मी इथे 1 चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे। तर इथे बघा, गंमत अशी झाली, आपली जी मॅजिक पोटली होती ती गायब झाली। तर ती मी आता सापडून आणलेली आहे परत, आणि आता परत झाकण उघडून ही मॅजिक पोटली आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे, आता जेणेकरून ही परत गायब नाही होणार। आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपले 3 शिट्ट्यात छोले शिजतील चांगले। तोपर्यंत आता बाकी मसाला बघूया। तर मी इथे मोठ्या आकाराचा एक टमाटर कट करून घेतलेला आहे, मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे, 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1/2 तुकडा इथं अद्रकचा घेतलेला आहे। याची पूर्ण आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। आता इथे बघा, आपले छोले शिजलेत का नाही आपण चेक करून बघूया। तर इथे बघा, आपली मॅजिक पोटली आता कुकरमध्येच आहे, कुठं हरवलेली नाही आहे। आता हे मॅजिक पोटलीचं आपलं काहीच काम नाही आहे, साईडला ठेवून देऊया आपण। आता इथे बघा, आपला जे छोले आहेत त्याला एक किती मस्त असा कलर आलेला आहे आणि शिजलेत पण एवढे छान असे। तर आता आपण छोले बनवायला घेऊया। तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती, कढई तापल्यानंतर याच्यामध्ये मी 4 चम्मच इतकं तेल टाकलेलं आहे। तर फ्रेंड्स, तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कमी जास्त करता येईल तेल, मी इथं 4 चमचे टाकलेले आहे। आता इथे तेल गरम झालं आहे, त्यामध्ये जी पेस्ट बनवून घेतली होती आपण प्युरी कांद्याची, ती याच्यात टाकून घेतलेली आहे। गॅस मात्र इथं स्लो करायचा आहे, कारण की स्लो गॅसवर आपल्याला ही कांद्याची प्युरी चांगली तळसून घ्यायची आहे। तर स्लो गॅस करून 2 मिनटं ही आपण अशीच तळसून घेऊया चांगली। तर इथे बघा, 2 मिनटं झालेत, कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आणि आता याच्यामध्ये मी टाकली अद्रक लसूणची पेस्ट आणि हे मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला 2 मिनटं तर सहज लागतात याला मिक्स करून, कलर चेंज होतो चांगला मग आणि मस्त असा कलर येतो कांद्याच्या प्युरीला, मग लाल गोल्डन असा। आता याच्यामध्ये आपण एक तमालपत्र टाकलेलं आहे, आता तमालपत्र टाकले तर मिक्स करून घेऊया। आता याच्यानंतर आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। सुके मसाल्यामध्ये मी इथे 2 चमचे इतकं लाल तिखट टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। आणि 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि 1/2 चमचा इथं मी गरम मसाला टाकलेला आहे, 1/2 चमचा मी हळद टाकलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हिंगाचा वापर करायचा आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे, मी 1/2 चमचा इतकं हिंग टाकलेला आहे। आता खास करून जे छोले आपले टेस्टी होतात, तर हा आहे आपला छोले मसाला। हे इथं मी बादशाह मसाला घेतलेला आहे, 2 मोठे चमचे भरून मी हा मसाला याच्यामध्ये घेतलेला आहे। आणि हा जरूर टाका, छोल्याला चांगली टेस्ट येते। मग मिक्स करून घेऊया
आणि गॅस मात्र इथं स्लोच ठेवायचा आहे, नाही तर मसाला जळू शकतो खाली। आता हे मिक्स झाल्याच्यानंतर जी आपण टमाटरची प्युरी करून घेतली होती ती आपल्याला नंतर, म्हणजे ज्या वेळेस मसाले पूर्ण टाकून झाले तेव्हा नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची। तर ही बघा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये ही टमाटरची प्युरी मसाल्यामध्ये 5 मिनटं आपल्याला जवळजवळ स्लो गॅसवरती, जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही आहे तोपर्यंत याच्यामध्ये चांगली तळसून घ्यायची आहे। तर याच्यावरती आपण झाकण देऊन 5 मिनटासाठी ठेवून देऊया। तर इथे बघा 5 मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। तर इथे 5 मिनटं झालेले आहेत, बघा तेल एकदम मसाल्यातून सेपरेट झालेलं आहे, म्हणजे इथं आपलं मसाला एकदम तळसून रेडी झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे शिजवलेले छोले। तर हे छोले आपण पाण्यासकट टाकायचे आहे, जे आपण शिजायला पाणी टाकलो होतो छोल्यांमध्ये ते बाहेर काढायचं नाही आहे, तसेच आपण पाण्यासकट छोले याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे, आणि आता याच्यामध्ये जेवढं ग्रेव्ही हवी असेल आपल्याला तेवढंच पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे। पण पाणी मात्र इथं थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे, पाणी कोमट असं करायचं गरम पाणी, आणि मग टाकायचं आहे, म्हणजे जी छोल्याची टेस्ट आहे ती आपली बिघडणार नाही आहे। आता याच्यावरती आपण झाकण देऊन घेऊया। तर स्लो गॅसवरती 5 मिनटं परत आपण झाकण ठेवलं होतं, आता मस्त अशी उकळी आलेली आहे छोल्यांना। आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं। तर हे मिक्स करून घेतले व्यवस्थित। आता याच्यामध्ये मी टाकत आहे कसुरी मेथी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल, पण मी सांगेन तुम्हाला याच्यामध्ये टाका, चांगली अशी टेस्ट येते। तर मी 1 चम्मचभर कसुरी मेथी पहिली रोस्ट केली आणि नंतर क्रश करून याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आणि कोथिंबीरचा तर मी तुम्हाला इथं अंदाज सांगत नाही आहे, मला कोथिंबीर प्रचंड आवडते म्हणून मी जास्त प्रमाणात भाज्यांमध्ये वापरते। तर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने याच्यामध्ये कोथिंबीर टाका। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं। आता इथे बघा मिक्स करून घेतले आणि मस्त अशी उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता पहिलंही मीठ आपण ज्यावेळेस छोले शिजायला टाकले होते कुकरला, तर त्यावेळेस आपण 1 चम्मचभर मीठ टाकलं होतं पहिलं, तर आता 1 चमचा इतकं मीठ आपण परत टाकलेलं आहे। आणि आता इथं परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं, आणि एक उकळी काढून घेऊया चांगली। तर इथे बघा आपण 2 मिनटं परत उकळी काढून घेतलेली आहे, छोले तयार झालेत। तर इथे बघा मस्त असे छोले तयार झालेले आहेत, किती प्यारासा असा कलर छोल्यांना आलेला आहे, जेवढे अट्रॅक्शन हे छोले दिसतात तेवढे खाण्यासाठी टेस्टी लागतात। तर फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, छोले एकदम मस्त असे लागतात। तर तयार झाली छोल्याची भाजी। तर फ्रेंड्स इथे आपली छोल्याची भाजी बनून रेडी आहे, छान अशी छोल्याची भाजी तयार झालेली आहे, एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने आपण ही छोल्याची भाजी बनवलेली आहे। तर तुम्ही ही छोल्याची भाजी नक्की ट्राय करून बघा, आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि साथीसाथी बाजूला जी बेल आयकॉन आहे ती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय।